राहुल सुरवडे उर्फ लॅबो, त्याच्यासोबत नॉन स्ट्रायकरला ऋतिक. नेहमी आपल्याला पहिली गोलंदाजी करताना आपण पाहतो ऋतिक यांना, पण आज मात्र लॅबोसोबत ओपनिंग करण्यात आपण त्यांना पाहतोय. वळूया मॅचकडे. पंचांचा निर्णय वैयक्तिक पहिला आणि संघासाठी देखील पहिलं शतक घेऊन आला येतो धनेश. चांगली गोलंदाजी देखील आपण पाहतोय. एक पहिला चांगला फटका मारतोय लॅबो इकडे. एक डाव मिळणं यशस्वी होतोय. संघाची डाव संख्या जाऊन पोहोचते ती एक वर. पुढचा चेंडू पाहूया धनेश टू लॅबो. यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने एक सुंदर असा चोरटी डाव आपण देखील पाहतोय लॅबो यांच्याकडून. संघाची धावसंख्या जाऊन मजते ती दोन या धावसंख्येवरती. चांगला चेंडू वळवताना पाहतोय आपण धनेश याला. तसाच त्याच्या सामोरे आहे तो लॅबो. आत्तापर्यंत दोन चेंडू दोन धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा धनेश टू लॅबो. पाहूया तिसऱ्या चेंडूमध्ये काय होतंय. यावेळेस मात्र थोड्या यष्ट्यांच्या बाहेर चेंडू जातोय. पंचांचा निर्णय वाईट वाईटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा एक आवंतर धाव मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तीन वर धावसंख्येवरती. आपण पाहतोय केपी नाईन चषक वर्ष 2021 हा सामना आत्ताचा होणारा सामना आहे. एकवीरा उल्हासनगर वर्सेस कट्टा बॉईज जोगेश्वरी. पुढचा चेंडू यावेळेस मात्र धनेशने चांगला वळवला होता. पण तसं चांगली दिशा दाखवली या चेंडूला आणि एक डाव मात्र पुन्हा एकदा यशस्वी होतोय लॅबो. तर संघाची धावसंख्या पुन्हा एकदा एकने भर होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती चार वर. तीन चेंडू चार धावा झालेले आहेत आतापर्यंत ऐकवीरा उल्हासनगर संघाच्या. त्यांच्या सामोरे जात आहेत ते कट्टा बॉईज जोगेश्वरी. पाहूया उल्हासनगर आणि जोगेश्वरीचा सामना. आपण पाहतोय आतापर्यंत तीन चेंडू चार धावा झालेले आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक धाव ढकल चेंडूला दिशा दाखवली आणि एक धाव मिळण्यात यशस्वी होतोय फलंदाज लॅबो इकडे. पुन्हा एकदा एक धाव मिळते. आतापर्यंत मॅचचं समीकरण चार चेंडू पाच धावा झालेले आहेत ऐकवीरा उल्हासनगर संघाच्या. आपल्या एक बॉक्स क्रिकेटमधला एक नावाजलेला असा फलंदाजी करताना आपण पाहतोय राहुल सुरवडे उर्फ लॅबो याला. तसाच गोलंदाज धनेश. पाहूया पुढच्या चेंडूमध्ये काय करतोय आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू टाकतोय आणि यावेळेस पुन्हा एकदा त्याच प्रहाराने एक धाव मिळण्यात यशस्वी फलंदाज लॅबो. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती सहा. पाच चेंडू सहा धावा झालेल्या आत्तापर्यंत. पाहूया आत्तापर्यंतचं मॅचचं समीकरण जाऊन पोचतंय ते पाच चेंडू सहा धावांवरती. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया धनेश टू लॅबो. आत्तापर्यंत एकही निर्धाव चेंडू आपण पाहिला नाही आहे धनेशच्या गोलंदाजीमार्फातून. तसंच चांगलं फलंदाजी देखील करत आहेत इकडे लॅबो. पुढचा चेंडू पाहूया पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू लॅबो टू धनेश. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक एक धाव काढण्यात यशस्वी फलंदाज लॅबो. आणि पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती सात या धावसंख्येवरती. चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी देखील आपण पाहिली. मात्र एक वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव मिळाली ऐकवीरा संघाला. आणि पुन्हा एकदा संघाची धावसंख्या जाऊन पोचली पहिल्या षटकानंतर मात्र सात धावांवरती. फलंदाज मात्र आता स्ट्राईकवर येतोय तो ऋतिक उल्हासनगर एक्सप्रेस. नाही
पहिल्या षटकानंतर आता आजला आलाय तो गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो राहुल. पहिला चेंडू पंचांचा निर्णय नो नोच्या स्वरूपात एक चांगला फटका देखील पाहिला आपण ऋतिक यांच्याकडून. मात्र गोलंदाजीमध्ये जसा वेग असतो तसंच यामुळे मात्र फलंदाजीमध्ये आपण वेग पाहिला. एक धाव मिळण्यात यशस्वी होतोय फलंदाज ऋतिक. नोच्या स्वरूपात एक अवांतर धाव मिळेल आणि त्याचसोबत माफ करा नोच्या स्वरूपात आणि एक फटका मारला त्यामुळे दोन धाव मिळतील. संघाची धाव संख्या जाऊन पोचते ती 9 या धावसंख्येवरती. तरी मात्र थोडं लाईन अँड लेन चुकताना आपण पाहिलं. आपण राहुल यांना पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत होता राहुल नावाचा गोल फलंदाज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा 9 आणि 9 स्वरूपात एक अवांतर धाव मिळेल संघाला. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या 2 पुढे जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 11 या धावसंख्येवरती. पहिलं षटक संपलंय आतापर्यंत. मात्र 2 नंतर 4 धावा इकडे दिल्या राहुल यांनी. थोडीशी आपली लाईन अँड लेन चुकताना आपण पाहतोय राहुल यांना. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 11 धावसंख्येवरती. यावेळेस नवीन गोलंदाज मार्कवर येतोय तो अर्जुन. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आले. राहुल मात्र चुकत होता त्यामुळे गोलंदाजीमध्ये चेंज आणि पुन्हा एकदा एक चांगला चौथी डाव आपण पाहिली ऋतिक यांच्या माध्यमातून आणि लॅबो यांच्या माध्यमातून. एक चांगली चौथी डाव आणि पुन्हा एकदा एक धाव करण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 12 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकानंतर आत्ता मात्र एक चेंडू दुसऱ्या षटकातला झाला आणि त्यावेळेस आपण एक बघितली चांगली चौथी डाव. पुढचा चेंडू अर्जुन टू लॅबो आणि यावेळेस म्हणत पुन्हा एकदा त्याच दिशेने एक धाव काढण्यात यशस्वी. मला वाटतं पुढच्या वेळी बॅनर लावला पाहिजे तिकडे लॅबो एरिया लॅबो झोन म्हणून आपण तिकडे बॅनर लावला पाहिजे. हॅलो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 13 या धावसंख्येवरती. आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 2 चेंडू झाले आहेत आणि एक चांगला प्रहार देखील पाहिला आपण पुन्हा एकदा लॅबो यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये जसं तसंही ऑफसाईडच्या दिशेने आपण कट करताना पाहिलं लॅबो यांना, तसंच दुसऱ्या षटकामध्ये पण तेच करताना. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13. पाहूया पुन्हा एकदा अर्जुन टू लॅबो आणि यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने एक हलका स्वीप करताना पुन्हा एकदा एक धाव मिळत यशस्वी फलंदाज लॅबो. पुढचा चेंडू अर्जुन टू लॅबो आणि पुन्हा एकदा पंचांचा निर्णय वाईट वाईटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा एक अवांतर धाव मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 15 या धावसंख्येवरती. थोडी लाईन अँड लेन चुकताना पाहतोय आपण कट्टा बॉईज संघाच्या गोलंदाजांकडून आणि पुन्हा एकदा एक हलका प्रहार एक धाव मिळत यशस्वी फलंदाज लॅबो. पंचांचा निर्णय एक धाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या धावसंख्येवरती. हॅलो हॅलो हॅलो. पुन्हा एकदा अर्जुन टू लॅबो पाहूया. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने एक धाव मिळवण्यात यशस्वी फलंदाज लॅबो. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू पाहूया अर्जुन आपल्या संघाला काय करतायत. आणि यावेळेस मात्र चांगला चेक आपण पाहिला लॅबो यांच्या माध्यमातून.
पण त्यांचा निर्णय पुन्हा एकदा वाईट वाईटच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक अवांतर धाव मिळेल संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 17 या धावसंख्येवरती, माफ करा 18. आणि यानंतर दुसरं शतक संपतंय. एक चांगला कवरच्या क्षेत्रात आपण शॉट पाहतोय लॅबो यांच्या बॅटीतून आणि पुन्हा एकदा संघाची धावसंख्या 1 पुढे वर जाईल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 19 या धावसंख्येवरती. आत्तापर्यंत एकही गडी बाद झाला नाही आहे एकविरा उल्हासनगर संघाच्या. मला वाटतं बॉलर्स थोडे टेन्शनमध्ये आलेले आहेत आत्तापर्यंत. जशी फलंदाजी आपण पाहिली आहे लॅबो आणि ऋतिक यांच्या माध्यमातून, संघाची धावसंख्या 2 षटकानंतर झाली आहे ती 19. थोडंसं टीम डिस्कशन आता आपण पाहतोय कट्टा बॉईज संघाकडून. रितेश वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन आले ते रितेश. पाहूया रितेश, हॅलो, पाहूया रितेश गडी बात करतोय का संघाच्या. पहिला चेंडू निर्धाव रितेश यांच्या माध्यमातून. आपण पाहतोय फलंदाज स्ट्राईकवर ऋतिक उल्हासनगर एक्सप्रेस. ऋतिक आपण पाहतोय फलंदाजी करताना फलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू रितेश यांच्या माध्यमातून आणि एक चांगला फटका ऋतिक यांच्या बॅटमधून आणि पंचांचा निर्णय नॉट आउट. नॉट आउट एक चांगली संधी देखील होती, त्याचं चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ते 20 या धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकातले मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत आतापर्यंत. चांगलं रनिंग बिटवीन देखील देखील पाहतोय आपण दोन्ही फलंदाजांकडून. अजूनही एकही गडी बाद झाला नाही आहे एकविरा संघाच्या. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय तो राहुल उर्फ लॅबो. पाहूया लॅबो आपल्या संघासाठी आज किती. आत्तापर्यंत आपण पाहिलं 2 षटकांमध्ये चांगली फलंदाजी करताना दोन्ही फलंदाजांना. पुढचा चेंडू रितेश टू लॅबो आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपला लाईन एन लाईन चुकताना इकडे गोलंदाज. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय वाईट वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव मिळेल. यावेळेस मात्र रितेशने आपल्या संघाला पहिला गडी बाद करून दिलाय. एक मोठा धक्का बसतोय संघाला लॅबोच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या झाली ती 21 या धावसंख्येवरती. पहिला गडी बाद होतोय एकविरा संघाचा आणि लॅबोच्या नावाने एक मोठा धक्का बसतोय संघाला. नवीन फलंदाज स्ट्राईकवर येतोय तो. नवीन फलंदाज स्ट्राईकवर येतोय तो सनी. पाहूया सनी आपल्या संघासाठी काय करतोय. आतापर्यंत खूप धावा झालेल्या आहेत मला वाटतं दुसऱ्या तिसऱ्या षटकाच्या मध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 21 या धावसंख्येवरती. रितेशने मात्र आपल्या संघाला पहिला गडी बाद करून दिला आहे. पाहूया लॅबोच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा त्यानंतर आपण पाहतोय मॅचचं समीकरण जाऊन पोचलं आहे ते 21 धावांवरती. पुढचा चेंडू रितेश टू सनी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फलंदाजाला बीट केलं आणि पंचांचा निर्णय वाईट वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव मिळेल. तसंच सनीला मात्र माघारी जावे लागेल. दुसरा गडी बाद करतोय रितेश एकविरा संघाचा. आतापर्यंत संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 22. 2 गडी बाद 22 झालेले आहेत एकविरा संघाच्या. नवीन फलंदाज स्ट्राईकवर येतोय तो बाबू. पाहूया बाबू आपल्या संघासाठी मोठे फटके मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत की नाही बाबूच्या बॅटमधून आपल्याला. रितेश मात्र चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू पाहूया रितेश टू बाबू पुढच्या चेंडूमध्ये. आणि यावेळेस मात्र थोडीशी लाईन लाईन चुकताना परत इकडे रितेश. संघाची धावसंख्या पुन्हा जाऊन पोचेल ती वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोचेल ती 22 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद झालेले आहेत मात्र एकविरा संघाच्या. आत्तापर्यंत त्यांचा सामना करत आहेत कट्टा बॉईज. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय रितेश यांच्याकडून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू पंचांचा निर्णय 1 धाव. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल 1 धावाने. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 23 या धावसंख्येवरती. रितेश यांच्याकडून मात्र आपण आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी पाहिली आहे. 2 गडी बाद केले आहेत एकविरा संघाच्या. त्याने पाहूया पुढचा चेंडू रितेश टू बाबू.
पुन्हा एकदा एक चांगला फटका देखील पाहतो आपण बाबूच्या बॅटमधून आणि पुन्हा एकदा संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती तिसऱ्या षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 25 या धावसंख्येवरती आतापर्यंत. पहिल्या इनिंगमधला हा शेवटचा शतक पाहूया कोण घेऊन येत आहे आपल्या संघासाठी कट्टा बॉईज संघाकडून. वैयक्तिक मला वाटतं आत्ता आपण पाहिलं दुसरा षटक घेऊन आला होता राहुल पण यावेळेस मात्र पाहूया कशी गोलंदाजी करतोय राहुल आपल्या संघासाठी. आतापर्यंत त्याने 4 धावा दिल्या आहेत एकही चेंडू न टाकता. पुढचा चेंडू यावेळेस मात्र चांगला लेगटन माफ करा ऑफटन आपण पाहिला. पुन्हा एकदा चांगली चौथी डाव ऋतिक मात्र एक चांगली पार्टनरशिप इकडे करायला बघतोय आपल्या फलंदाजाला स्ट्राईकवर आणतोय आणि फलंदाज मात्र स्ट्राईकवर येतोय तो बाबू. पाहूया काय करतोय बाबू आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 26 या धावसंख्येवरती. आत्तापर्यंत शेवटचे 5 चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बाबूच्या बॅटमधून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय तो मैदानाच्या बाहेर पण मात्र एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 27 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू राहुल टू बाबू. यावेळेस मात्र चांगला फटका एक चांगला कट देखील पाहिला आपण बाबूच्या बॅटमधून. पुन्हा एकदा एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 27 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 3 चेंडू शिल्लक आहेत 4th षटकातील आणि शेवटच्या षटकातील. पाहूया 3 चेंडूंमध्ये किती धावा मारायला मिळतात आपल्याला आणि किती गडी बाद करतोय. पुन्हा एकदा राहुल यावेळेस मात्र एक चांगला ऑफ टर्न आणि यावेळेस मात्र गडी बाद करतोय फलंदाजाला. फलंदाज बाबूला मात्र मागावर जावं लागतंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या धावसंख्येवरती. तिसरा गडी बाद होतोय बाबूच्या माध्यमातून. नवीन फलंदाज स्ट्राईकवर येतोय तो रुपेश. पाहूया शेवटच्या जेन 2 चेंडूंमध्ये रुपेश आपल्या संघाला किती धावा करून देतोय. पुढचा चेंडू राहुल टू रुपेश. रुपेश टू राहुल. पाहूया चामण्यामध्ये. पंचांचा निर्णय वाईट वाईटच्या स्वरूपात एक अंतर धाव मिळेल. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 28 या धावसंख्येवर. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत 4th षटकातील. माफ करा 29 झालेत. 2 चेंडू शिल्लक आहेत आतापर्यंत मात्र 4th षटकातील. पुढचा चेंडू पाहूया राहुल टू रुपेश आणि पुन्हा एकदा चांगली दिशा दाखवली चेंडूला आणि पुन्हा एकदा एकदा मिळते यशस्वी होतोय फलंदाज रुपेश. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 4th षटकातील शेवटचा चेंडू पाहूया. या शेवटच्या चेंडूमध्ये आपल्याला एक मोठा फटका पाहायला मिळतोय का तसंच चालू राहून देत आहेत रुपेश इकडे. शेवटचा चेंडू राहुल रुपेश आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपली लाईन एन लेन चुकताना इकडे राहुल आणि वाईटच्या स्वरूपात एक अंतर धाव मिळेल संघाला. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 31 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू टाकायला लागेल मला वाटतं राहुलला. पाहूया शेवटच्या चेंडूमध्ये काय होतंय. यावेळेस मात्र रिव्हर्स फटका आणि पुन्हा एकदा एक धाव मिळणं यशस्वी फलंदाज रुपेश. अशा प्रकारे 4 शतक संपत आहेत. पहिल्या इनिंग संपते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या धावसंख्येवरती आणि कट्टा बॉईज संघाला जिंकण्याकरिता मात्र 33 धावांचं लक्ष आहे इकडे. आतापर्यंत सर्वात जास्त स्कोर आपण पाहतोय एकवीरा उल्हासनगर संघाकडून. आजच्या दिवशीला सर्वात जास्त धावा कुठल्या असतील त्या संघाने म्हणजे एकवीरा संघाने. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 32 आणि कट्टा बॉईज संघाला जिंकण्याकरिता 33 धावांचं लक्ष आहे. मी वळतोय साखर दादांकडे.
धन्यवाद धन्यवाद तेजस आणि खूप चांगली मॅच झाली. अगदी पहिली इनिंग देखील खूप चांगली पाहायला मिळाली. राहुल सरवड्याची खूप चांगली बॅटिंग, त्याला चांगली साथ दिली ऋत्विकने, खूप चांगली ओपनरची देखील आपण पार्टनरशिप पाहिली. परंतु जोगेश्वरीचा संघ देखील अगदी कोकणनगर नंतर आपण पाहिलं तर त्याच जोगेश्वरी विभागातले काही खेळाडू आहेत. आज तब्बल जोगेश्वरीचे दोन संघ खूप चांगली कामगिरी करत आज इथपर्यंत आले आहेत. मागील आपण सत्रामध्ये पाहिलं तर जोगेश्वरी पॅकर्स संघ खूप चांगली कामगिरी करत असताना पुढील फेरीमध्ये जाऊन पोहोचला. हा एक देखील अजून एक जोगेश्वरीचा संघ कट्टा बॉईज हा जोगेश्वरीचा संघ आपण पाहत आहोत. तब्बल आपण पाहिलं तर 33 धावांचा पाटला करायचा आहे. मॅचला सुरुवात होती आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील एक वेगवान गोलंदाज ऋत्विक गोर्डे, मॅन फ्रॉम उल्हासनगरचा हा गोलंदाज आज आपल्या स्टेशनच्या नावासाठी खेळतोय. तर बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर प्रतीक आणि अर्जुन. पहिलाच बॉल आपण पाहिला तर डाव्या एष्टी बाहेर, पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. अंडर आर्म क्रिकेटची एक मोठी मानाची क्रीडा स्पर्धा या भांडुपनगरीमध्ये आपण पाहत आहोत. KP9 चषक 2021 आमचे सर्व मान्यवर, सर्व आमचे खेळाडू, सर्व आमचे प्रेक्षकवर्ग, सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. आज तुम्ही जुळलात आणि तुमच्यामुळे आज आमच्या ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपला अगदी मनापासून हार्दिक आभार. ते आपण पाहिलं तर रोखून ठेवलंय. ऋत्विकची वेग ही त्याची ओळख आहे. अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा ऋत्विकने गाजवल्या. व्हाईट कट्ट्यासारख्या मोठ्या क्रीडा स्पर्धेवर मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार क्वचित गोलंदाज मॅन ऑफ द सिरीज घेतात, त्यातला हा गोलंदाज यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे आणि आपल्या वेगाच्या जोरावर आज मुंबईकरांना गोल गोल फिरवतोय. राहुल सुरवाड्याला देखील पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगली बॅटिंग लॅबोच्या माध्यमातून पाहिली. वैयक्तिक तब्बल 12 धावा केल्या. खूप चांगले स्ट्रोक लॅबोच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 32 धावांचा पाटला करायचा आहे. तेव्हा तक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाही आहे. पुन्हा एकदा एक डॉट बॉल. आज जोगेश्वरीचा संघ प्रतीक आणि अर्जुन ही दोन सलामीचे जोडी आपण पाहत आहोत. कट्टा बॉईज संघासाठी प्रतिनिधित्व करत आहेत. 32 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चालू ही झुंज. वरळी संघ याच्यानंतर आपण रेडी राहायचं आहे. याच्यानंतर आपली त्वरित मॅच असेल याची नोंद घ्यायची आहे. खूप चांगलं आयोजन पाहायला मिळालं आज मुंबईतले एक मातब्बर संघ KP9 संघाच्या माध्यमातून हे आयोजन. KP9 चषक 2021 आपण आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॅटची एज घेतली आहे आणि बाईक चरबमध्ये कुठल्याही बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. येथे आपण पाहिलं तर एक रन मिळती आहे. 32 धावांचा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी तुम्हाला प्रहार करणं खूप महत्त्वाचं असेल. मोठमोठे फटके खेळावे लागतील, मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील. इकडे आपण पाहिलं तर जोगेश्वरी संघाला खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बेल स्टॉप. नाव काय नाव बाबूचं नाव बाबू यांच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गुड स्टॉम्प. ओहो, सूर एक गोलंदाजी प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहे. कुठल्याही प्रकारे रन मिळत नाही आहे. अतिशय वेग आणि 1-2-4 फॉर्मॅटमध्ये तर थोडंसं कठीण आहे अशा गोलंदाजांना मात्र सामोरे जाणं. परंतु क्षमता असते, प्रत्येक खेळाडूचं क्रिकेट आहे आणि तसं क्रिकेट देखील प्रत्येक विभागात तुम्हाला खेळावं लागतं. व्यवसाय क्रिकेट देखील त्या विभागात जाऊन त्या विभागासारखे रुल्स नुसून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागत असतं. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला इथे. मात्र फलंदाज अर्जुन यांच्या बॅटमधून एकदा मिळती आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर समाप्त झालाय. धावफलक आपण पाहिलं तर अवघ्या 4 धावा झाल्यात. अजूनही 18 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 28 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 18 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिला तर उल्हासनगरचा अजून एक वेगवान गोलंदाज राज तेजी याला आमंत्रित केलं जात आहे. खूप वर्षानंतर कमबॅक केलं आहे, काही वर्षानंतर त्याला पाहतोय. परंतु खूप वर्ष याही खेळाडू क्रिकेट खेळला आहे. पहिलाच बॉल आपण पाहिला तर येतोय डॉट बॉल. अगदी हा म्हणजे तंत्र अनिकेत कांदारे असतील, राज तेजी असेल, ऋत्विक गोर्डे असेल, राहुल सुरवाडे असेल, हे उल्हासनगरचे आपण पाहिले तर हे चेहरे आणि खूप वर्ष क्रिकेट खेळत आहेत. समोर स्टेशन प्रार करायचा प्रयत्न जरूर झाला होता. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. उल्हासनगर स्टेशनचं नाव ह्याही खेळाडूंनी खूप चांगल्या प्रकारे गाजवत असताना अगदी मुंबई उपनगरात आणि मुंबई शहरात येऊन देखील ह्या खेळाडूंनी आपला बोलबाला केलाय. त्यातला तर गोलंदाज राज तेजी आपण पाहिलं तर मॅचची एज घेतली आहे. राहुल सुरवाडे कुठल्याही प्रकारे चुकी करत नाही आहे.
खेल पकडला जातोय आणि माघारी परतला जातोय मध्ये ते फलंदाज प्रतीक यांना मैदान सोडावं लागतंय. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. दुसरी ओव्हर चालू आहे. खूप चांगली बॉलिंग. संकटामध्ये आहे थोडासा जोगेश्वरी संघ. कट्टा पैस हा संघ थोडासा बॅकवूडला जातोय कारण की मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर रितेश येतात नवीन फलंदाज. चांगली बॉल पाहायला मिळाला परंतु तेवढाच चांगला फटका. नीट संपर्क झाला नाहीये. एक रन मिळतोय संघाला. जोगेश्वरी संघाला एक रन जरूर मिळेल. धावफलक पुन्हा एकदा इकडे पुढे जाईल. तब्बल फटका तर जरूर चांगला आहे परंतु अंडर आर्म क्रिकेटमध्ये अशा फटक्याला जागा नाहीये. मैदान सोडावं लागते फलंदाजास. धावफलकाचा विचार केला तर तब्बल पाच धावा झाल्या धावफलकावर. बॅकफुटला जातोय कट्टा बॉईज जोगेश्वरी या संघ. या मॅच मध्ये रितेश येतात नवीन फलंदाज. रितेश देसाई बॅटिंगसाठी दाखल झालेत. कट्टा बॉईज जोगेश्वरी अगदीच सकाळच्या सत्रामध्ये पाहिले तर जोगेश्वरी पॅकर. जोगेश्वरी संघाने खूप चांगली कामगिरी केली आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये पुढील फेरीमध्ये म्हणजे दोन मॅच जिंकून खूप चांगला परफॉर्मन्स करून साहिल हे नाव चर्चेत आहे. समोरच्याने टॅप केलाय आणि मिळतील पूर्ण चार धावा. राज तेजेवर यांचा मात्र हल्ला चढवला आहे आणि या क्रीडा स्पर्धेचा पहिला चौकार रितेश देसाई. नक्की दुसरा चौकार आहे. एक पहिला आपण पाहिला तो साहिल आचरेकर यांच्या माध्यमातून आपण पाहिला परंतु हाही देखील एक चांगला फटका पाहायला मिळाला. तब्बल धावफलक आपण पाहिलं तर नऊ धावा झाल्यात धावफलकावर. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर राहुल सुरवाडे लॅबो यांना आपण पाहू शकतो दाखल झालेत. समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न जो झाला होता. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. खूप चांगली फेकी पाहायला मिळाली. पंचांशी अपील केली आणि इट इज आउट. मैदान सोडवं लागते. बिपिन परब यांना आपण पाहू शकतो उपपंचांमध्ये. अगदीच लगेचच्या रूपामध्ये त्यांना आपण पाहत आहोत. पुढून मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. तब्बल दहा धावा झाल्या धावफलकावर. अजूनही 23 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. रितेश देसाई खूप चांगला स्ट्रोक खेळला परंतु असे स्ट्रोक तुम्हाला वारंवार खेळावे लागेल. ओहो काय वळण दिलाय. टप्पा पडता चेंडू आतमध्ये आलाय. काय वळवलंय राहुल सुरवाडे लॅबो. अगदी उल्हासनगरचा एक हसमुख चेहरा कारण की कधीही पहा चेहऱ्यावर हसं असतं आणि अंडरआर्म क्रिकेटचा एक लोकप्रिय खेळाडू म्हणून लॅबोची ओळख आहे. अगदी कमी वयात आपलं नाव आपल्या नावाचा डंका अगदी मुंबईत मुंबईच्या बाहेर रत्नागिरी कोकणात देखील जाऊन अगदी जर नुकतीच अलिबागला देखील एक चांगली क्रीडा स्पर्धा मात्र खेळून आले आहेत. ऋत्विक गोरडे यांच्या देखील कौतुकाने खूप चांगले शिक्षण पाहायला मिळालं. व्हाईट बॉल घोषित करतात पंच पद्मनाथराव बाबू सर अजित निकम सर बिपिन परब यांचं देखील खूप मोठं योगदान या क्रीडा स्पर्धेला लाभलंय. वळण देण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅटची एज घेतली आहे. टिकलर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावफलक एकडे पुढे जाईल. तब्बल 13 धावा होतात धावफलकावर. 6 चेंडू मध्ये अजून आपण पाहिले तर 20 धावांची गरज आहे बॉलिंगसाठी. अनिकेत खंदारे मोने यांना मात्र आमंत्रित केलं जात आहे. खूप वर्ष याही खेळून क्रिकेट गाजवलंय. मोठमोठे संघ याही खेळाडूने खेळले आणि उल्हासनगरचा अजून एक वेगवान गोलंदाज म्हणून अनिकेत खंदाराचं आवर्जून नाव घेतलं जातं. मोठमोठे व्यावसायिक संघामध्ये अनिकेतने आपल्या संघाची मात्र आपल्या खेळाडूच्या वृत्तीवर मात्र जागा मिळवली. आपल्या खेळाच्या जोरावर मोठमोठे संघ गाजवले. उल्हासनगर स्टेशन आई एकवीरा संघासाठी देखील स्टेशन वाईज क्रीडा स्पर्धा देखील मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा गाजवल्या याही संघाने. जोगेश्वरीचा संघ थोडासा बॅकवूटला आहे म्हणजे तशी बॅटिंग होत नाही परंतु रितेश प्रयत्न करतायत.
प्रत्येक बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात. प्रयत्न थोडासा कमतरता जाणवतीये, परंतु प्रयत्न चालू आहेत. विजयच्या दिशेने जात असताना आई एकवीरा उल्हासनगर संघ ऋत्विक फुटकी खूप चांगली किपिंग पाहायला मिळतीये. केपी नाईन चषक 2021 आज दिवस पहिला या क्रीडा स्पर्धेचा. मी विनंती करेल पडद्यावर कुणी हात ठेवायचा नाहीये, पडद्यावरून थोडं सहकार्य करायचं आहे. खूप चांगलं आयोजन पाहायला मिळालं आणि आज देखील भव्य दिव्य आज क्रिकेटचा आपण आनंद घेतला. उद्या देखील पुण्या क्रिकेटचा आनंद घेणार आहोत. विजेच्या दिशेने चालत असताना आपण पाहिलं तर आई उल्हासनगर आई एकवीरा उल्हासनगरचा संघ एक क्रीडा स्पर्धा येते मुलुंड युथ काँग्रेसच्या माध्यमातून घाटीपाडा चषक 21 तारखेला येणाऱ्या 21 तारखेला एक क्रीडा स्पर्धा आहे. ज्यांना कोणाला सहभागी होत असेल त्यांनी समी साळवा यांची जवळ संपर्क करा. घाटीपाडा चषक अंडर बॉक्स क्रिकेट स्पर्धा मुलुंड युथ काँग्रेसच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा येते आणि या मॅचवर पकड निर्माण केली आहे आई एकवीरा उल्हासनगर या संघाने. खूप चांगली कामगिरी करत असताना एक मोठा विजय या पहिल्याच मॅचमध्ये जरूर मिळवला आहे. वेल प्ले जिंकले संघाचं अभिनंदन, हरले संघाचं कौतुक, जोगेश्वरी संघ आपलं देखील कौतुक आणि आपण देखील आपल्या देखील आपल्या हंगामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि